हार्दिक स्वागत कर रही है, जोरदार डैनी रिश्मा नमो नमो रे हार्दिक स्वागत कसं वाटतं हे सगळं थोडं उत्सुकता बघू बोला अंबे मात की खूप छान वाटतंय खूप एनर्जेटिक वाटतंय आणि महाराष्ट्रातला हा एसी असणारा सगळ्यात मोठा गरबा आहे आणि इथे मी आले मला खूप छान वाटतंय मला माहिती आहे ना आपल्यावर थोडाफार काम येतो पण थोडासा रिलीफ घेतल्यावर आणखीन जास्त रिलीफ मिळण्यासाठी आपल्यासाठी इथे एसीची व्यवस्था केली आहे मलाही खूप छान वाटतंय इथे येऊन आणि मी इथे ऐकलं होतं की कच्छचा बँड मागवलाय सगळे म्युझिशियन कच्छवरून आलेत आपल्यासाठी पण मी आत्ता अनुभवलंय यू गाईज आर रॉक स्टार इतकं सुंदर म्युझिक आहे आणि मला खूप छान वाटतंय खूप भारी आता खूप जास्त वेळ नाही घेणार प्लीज तुम्ही कंटिन्यू करा आणि नाचा मला पण नाचायला आवडेल तुमच्या बरोबर मध्ये आपलं स्वागत आहे आज आहे नवरात्रीचा 6वा दिवस आणि आपण आले डोंबिवलीच्या नमो रमो नवरात्र उत्सवात आणि आपल्या सोबत आहे तुमची आमची सगळ्यांची लाडकी दीपा उर्फ रेशमा शिंदे रेशमा कशी आहेस तू मस्त तू कशी आहेस दिव्या एकदम भारी मला सांग कसा वाटला तुझा आजचा एक्सपिरियन्स कसा होता इथला खूप खूप मस्त खरं तर मी पहिल्यांदा डोंबिवलीत इव्हेंटसाठी आली आणि तीही नवरात्री नवरात्रीच्या दिवशी आणि नमो रमो यासारख्या कार्यक्रमात आली आहे मी त्यांचा एवढा मोठा गरबादांडी असतो आणि शिवाय एसी फ्लोर आहे अख्खा म्हणजे म्हणतात ना सोने पे सुहागा तसं मला खूप छान वाटलं मी खूप नाचले आहे मजा मस्ती केली आणि मला वाटलंच नाही आहे की मी एका मला इव्हेंटसाठी आमंत्रित केलं आहे मला असं वाटलं की मी माझ्याच घरगुती कार्यक्रमाला आले आहे मला सांग लहानपणी तुला गरबा खेळायला आवडायचं का आणि तू हट्ट करायची का गरब्याला जायला हो का नाही म्हणजे मला असं वाटतं आपल्यातला प्रत्येक जण हट्ट करत असेल गरब्यात जायला कारण माझी तेव्हाच काहीतरी चाचणी परीक्षा असायची किंवा काहीतरी असायचं आणि त्या दरम्यान नेमका गरबा असायचा पण मला तरी आई एक अर्धा तास सोडायची म्हणूनच मी आत्ता इथे नाचू शकले आता त्याच्या पुढे जेव्हा तू टीनेजमध्ये होतीस तर तेव्हा मोस्टली असं होतं ना की आपण गरबा खेळायला जातो मग कोणीतरी आपल्याला स्टॉक करतं मग आपण त्याला स्टॉक करतो तर असं कधी झालंय असं ऑफकोर्स झालंय पण मी तेव्हा तिथनं पळायचं की नको बाबा काहीतरीच कोणीतरी बघताच आहे आणि मग ते अनकम्फर्टेबल व्हायचं नाचायला पण माझ्या मित्रमैत्रिणींसाठी आम्हाला जावं लागायचं चल ना तो तिकडे येणार आहे गरबा खेळायला किंवा ती तिकडे येणार आहे चल ना माझ्याबरोबर तर आम्ही असे साइडर्स असायचो तेव्हा आता त्याही पुढे आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तू खूप उत्तम नाचतेस ओके पण आता तुझ्या आयुष्यात दोन गरबा आहेत एक रीलचा एक रिअलचा तर तू सगळ्यात जास्त कोणता गरबा एन्जॉय करते मी आत्ता रिअलचा गरबा खूप जास्त एन्जॉय केला मी खरंच सांगते आणि शूटिंगमुळे किंवा आम्ही शूट करत असतो तेव्हा एकही दिवस वेळ मिळत नाही आम्ही सतत शूट करतो पण आता मालिका संपली आहे रेशमा म्हणून मला इथे आमंत्रण दिलं आहे मी इथे आले आणि मी इतका छान मनसोक्त गरबा खेळले त्यामुळे मला खूप छान वाटतं त्यामुळे रिअल गरबा डेफिनेटली मला सांग की ॲज अ अभिनेत्री इतकं यशस्वीपणे एक पात्र तू साकारलंयस आणि त्याच्यानंतर एक खूप एक छान एरा गेला तुझा तर त्याच्यानंतर जेव्हा तू देवीसमोर जातेस रेशमा म्हणून तर तेव्हा नतमस्तक होऊन तू काय मागतेस देवीकडे मी खरंच सांगू देवीसमोर किंवा कुठल्याही देवासमोर जेव्हा मी नतमस्तक होते तेव्हा मी काहीच मागत नाही दिव्या मी खरंच सांगते एवढंच सांगते देवाला की तू छान आरोग्य दिलंयस एवढं छान आम्हाला इथे पाठवलंयस तर मी स्वतःच्या मेहनतीने काहीतरी करेन आणि हातातनं हातून सतत चांगलं कार्य घडो एवढीच मी मनोकामना करते आणि मी जेन्युइनली फक्त इंटरव्ह्यू द्यायचा म्हणून नाही पण मी अजूनपर्यंत लहानपणी फक्त देवा परीक्षेत चांगली मार्क्स मिळू दे याच्या व्यतिरिक्त मी कधीच आठवत नाही देवाकडे काही मागितलं आहे मी सुखी आहे माझ्या घरच्यांना सुखी ठेव बस एवढंच असं म्हणतात आपल्याकडे की प्रत्येक एका नारीमध्ये एक स्त्री शक्ती आहे एक दुर्गा आहे एक चंडिका आहे कालिका आहे तर कधी रेशमामधली दुर्गा चंडिका तुला जाणवली का असा काही इन्सिडन्स झालाय का जेव्हा तुला तुझ्यातली एनर्जी जाणवली नव्याने असे बरेचसे इन्सिडेंट्स आहेत मी
ॲनिमल लवर आहे, मला पर्यावरणाबद्दल खूप आत्मीयता आहे. सो एके दिवशी मी म्हणजे बरं झालं तू असा प्रश्न विचारलास. नवीन जेव्हा रस्त्याचे काम सुरू असताना झाडं लावतात तर काही एक दोन चार मस्ती करणारी मुलं ती झाडं उपटून टाकत होती, तेव्हा मी तिथे थांबून त्यांना सांगितलं की नाही पण ते ऐकत नाही, खूप तेरे रस्ता आहे क्या वगैरे असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा मग मी आवाज उठवला आणि आजूबाजूच्या दोन चार जणांना सांगितलं की ते एवढं शासनाने आपल्या एवढं छान झाडं लावली आहेत आणि किंवा सगळं तर ही मुलं असं करतायत का, तर त्यांना खेळायचं आणि त्यांना अडचण होती आहे किंवा बाईक पार्किंगसाठी मला वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टीनं चार लोकांनाही मला मदत केली किंवा त्यांना जेव्हा कळलं की मुलगी चार लोकांमध्ये बोलते तेव्हा ते हां ठीक आहे ना वगैरे असं म्हणून माघार मात्र घेतली त्यांनी. कोणी जनावरांना त्रास देत असेल किंवा कुत्र्यांना उगाच रंगपंचमीच्या दिवशी रंग लावत असतील किंवा उगाच ते काही नाही करत त्यांना टपली मारून जा काठीने मार असं करत असेल तर मी डेफिनेटली बोलते. तो असा खूप मोठा प्रसंग नाही आला पण हे रोजच्या जीवनातले जे प्रसंग आहेत जिथे आपण बोलू शकतो तिथे मी नक्कीच बोलते. फार कमी जणांना जमतं की नाही इनिशिएट घेणं आणि अर्थात की एका हट्टाने स्वतःचं करिअर घडवणं ॲज अ गर्ल म्हणून पुढे करणं, कारण प्रॉब्लेम्स ते कमी नसतात. पण आज आपल्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्या बायकांना त्यांच्यामधला नवदुर्ग जागृत व्हावी किंवा त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव व्हावी यासाठी तू आवाहन कर ना. मी प्रत्येकीला सांगेन आपल्या प्रत्येकीमध्ये एक ऊर्जा असते, शक्ती असते, आपण आपल्याला ओळखायला हवं. त्यासाठी तुम्हाला स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे, स्वतःतल्या चांगल्या गोष्टींना तुम्ही दुःखाला कुरवाळूत बसू नका. तुमच्यात जर काही मायनस पॉईंट असतील कोणाला कोणाच्या रंगावरनं कोणाच्या उंचीवरनं तर कोणाच्या एखाद्या केस किंवा काही कुठलाही न्यूनगंड बाळगू नका. आपल्याला जे देवाने दिलं आहे सौंदर्य त्यात समाधान माना आणि त्यातनं तुम्हाला काय बेस्ट करता येईल ते करा आणि कुठलंही शिक्षण घ्या, कुठल्याही क्षेत्रात जा, त्यात उंची गाठण्यासाठी प्रयत्न करा. खरंच बरं वाटलं तुझ्याशी बोलून आणि कलाकृती मीडिया आणि आमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गाकडून तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कलाकृती मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा आणि तू एरवी सेटवर येतेस माझ्या पण मला आज इथे येऊन इंटरव्ह्यू देता आला त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.